नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वैदिक गणिताच्या आजच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बेस नंबर। आता या बेस नंबर कशाला म्हणायचं तर त्याची डेफिनेशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर बेस नंबरची डेफिनेशन आहे स्टार्टिंग फ्रॉम वन अँड लास्ट डिजिट झिरो इज कॉल्ड बेस नंबर। म्हणजे ज्याची सुरुवात एकापासून होते आणि शेवटचे डिजिट झिरो असेल तर त्याला बेस नंबर असे म्हणतात। मग आता बेस नंबर आपल्याला कोणते सांगता येईल की ज्याची सुरुवात एकापासून होते आणि शेवट झिरोपासून होतो, तर असा कोणता अंक आहे, कोणती संख्या आहे? तर तुम्ही या ठिकाणी बघा, सुरुवात एकापासून झालेली आहे आणि शेवट शून्याने झालेला आहे, म्हणजे आपल्याला बेस नंबर मिळाला 10। अजून कोणते नंबर होतील बरं की ज्याची सुरुवात एकापासून आहे आणि शेवट शून्यावर होतो? मग शेवटचे जे डिजिट आहे तर तो 10 असेल, 20 असतील, 30 असतील। आपल्याला अजून असे नंबर सांगतील बघा ज्याची सुरुवात एकापासून झालेली आहे आणि शेवट शून्याने झालेला आहे, म्हणजे कोणता नंबर मिळाला आपल्याला बेस नंबर 100। सुरुवात एकापासून झाली, शेवट शून्याने झालेला आहे, म्हणजे आपल्याला बेस नंबर मिळाला। तर कोणता आहे बेस नंबर? 1000, म्हणजे 1000। सुरुवात एकापासून झाली आणि शेवट शून्याने झाला म्हणजे 10000। हा पण काय आहे? बेस नंबर आहे। आणि सुरुवात एकापासून झाली आणि शेवट शून्याने झाला तर तो नंबर आहे 1 लाख, पुढे 10 लाख, 1 करोड। आपल्याला अशा पद्धतीने नंबर काय करता येईल, बेस नंबर म्हणून सांगता येतील। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर।